Ja. एक दाई थांबते ते असं आहे ना काळ आहे असं मागून शेपटीला काळ आहे तू वरती काळ आहे ना मी यायचं पूर्ण बघितलं त्याला आपल्याला सोनेजी राऊतींनी कॉल केला होता आणि कालही ती कॉल करत होती आपल्याला, परंतु काल मी बाहेर असल्यामुळे मला कॉल रिसीव्ह नाही करता आला. त्यांनी सांगितलं होतं की घोणस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की घास आहे आणि या घासामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय विषारी वर्गामधला हा घोणस आहे. समोर तुम्हाला दिसतंय विषारी साप आहे का बापरे आणि घासामध्ये या ठिकाणी थंडावा भरपूर आहे. सध्या ऊन जास्त आहे आणि अशा प्रकारचे साप या ठिकाणी अगदी थंड वातावरणामध्ये या ठिकाणी येऊ शकतात घासामध्ये. आणि याला एकमेव कारण म्हणजे घासामध्ये असलेले उंदीर आणि त्या ठिकाणी असलेला गारवा, ते या सापाला सुरक्षित येतो आपण दावेमध्ये. परंतु अशा प्रकारे कधी कधी घासामध्ये विचार साप मात्र आले तर बरीचशी खबरदारी घ्यावी लागते. समोर तुम्हाला दिसतंय हा भारतातला 4 नंबरचा विषारवर्गामधला साप आहे, याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यात आणि ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा निसर्गामध्ये त्याला सोडून तो आणला गेला परत इथं म्हणलं काठी घेऊन जाय म्हणलं होतं. तुम्ही पकडते ना मॅडम हा पकडणार होता मॅडमच्या हातात द्यायला पाहिजे होता. सगळ्यात एक नंबरचा विषारी साप. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला हा जो घोणस आहे याच्या अंगावरती एक विशेष जे प्रकारचे खवले आहेत शंकरमाळेसारखे आकार या सापाच्या अंगावरती असतात. समोर तुम्हाला दिसतंय तोंड इतर सापांपेक्षा बऱ्यापैकी मोठं आणि अंगावरती त्याच्या 3 बाजूला शंकरमाळेचे आकार असतात. आणि विषय म्हणजे या सापाचं जे विष आहे हे रक्तावरती परिणाम करणार आहे, त्याच्यामुळे या सापाच्या दंशातून एखादी व्यक्ती किंवा त्यांना बरं जरी झालं तरी याचं विष रक्तावरती परिणाम करणार आहे आणि शिवाय याच्या विषामुळे आपल्या किडण्या त्या ठिकाणी खराब होऊ शकतात. म्हणून या सापापासून आपल्याला खूप खबरदारी घ्यावी लागते. पण असं जरी असलं तरी बऱ्याचशा औषधामध्ये या सापाच्या विषाचा वापर होत असल्यामुळे या सापाची हत्या मात्र कोणत्याही प्रमाणामध्ये किंवा कोणत्याही प्रकारे करायची नाही आहे. आणि या सापाला या ठिकाणी आपण सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेतल्यानंतर पुन्हा निसर्गात सोडून देऊ. पण पुन्हा एकदा नमूद करतो की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय असा व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करायचा. काही तरी खायल वाटत आहे ना मग ते काय मागतो पिझा नाही रे ही शरी ती अवघड नंतर त्याची कला त्याच माहिती
आज 5 जून 1923 साली 2023 साली सोनाली राऊत यांच्या शेतामध्ये बोनस नावाचा एक सर्प चांगल्या मोठ्या येतो होता हुशारीसा. आज गिरीश सर यांनी धरून ते सर्प मित्र असून ते आज रानात सोडणार आहेत. सोनाली राऊत गुलेवाडी यांच्या घासाच्या शेतामध्ये घासामध्ये जो गणस आपल्याला सापडला होता या गणसाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडू.